पारनेर तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असणाऱ्या अळकुटी आणि निघोज ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतमध्ये अपक्ष निवडून आलेले उमेदवार किंग मेकर ठरणार असून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात राहणार असल्याने येथील ग्रामपंचायती कोणाच्या पक्षाच्या ताब्यात जातात हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोणताही पक्ष या ग्रामपंचायतीवर दावा करू शकत नाही. पारनेर तालुक्यातील निघोज ही तालुक्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची ग्रामपंचायत आहे. 17 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी तसेच स्थानिक आघाड्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रत्येक पॅनल बहुमताचा दावा करत होता, पण प्रत्यक्षात मात्र या ग्रामपंचायतमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून कुठल्याही एका पॅनलला बहुमत देण्यास मतदारांनी स्पष्ट नाकारल्याचे निकालावरून दिसून आले. या 17 सदस्यीय ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंच ठकाराम लंके गटाचे 4, युवा नेते सचिन पाटील वराळ यांचे 8, मोरवाडी आणि रसाळवाडी या प्रभागामध्ये 3 अपक्ष तर तिसऱ्या आघाडीचे 2 असे सदस्य निवडून आल्याने आरक्षणानंतर सत्ता मिळवण्यासाठी अपक्षांची आणि तिसऱ्या आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार असून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. तर अळकुटी या 13 सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्याही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने येथेही सत्ता स्थापनेचा पेच निर्माण होणार असून अपक्ष किंगमेकर ठरणार असल्याने अपक्ष निवडून आलेल्यांना मोठे वजन प्राप्त झाले आहे. या गावातील ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने 6 जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादीने 5 जागा जिंकल्या असून 2 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अपक्ष निवडून आलेले उमेदवार कोणाला पाठिंबा देतात यावर येथील ग्रामपंचायत सेनेची की राष्ट्रवादीची हे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.